बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000 अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्हीद्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर नांदेड. संपर्क 97-30-67-30-67, 99-60-80-55-30. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड येथे आज वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व विद्यापीठ उन्हाळी परीक्षा 2021 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब शेंदारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र चव्हाण व सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई शेंदारकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉक्टर व्ही एस खाकरे, प्राध्यापक डॉक्टर एम बी अली, प्राध्यापक डॉक्टर सी डी महाजन यांसह कॉलेजमधील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. जिल्हा प्रतिनिधी श्रीराम मोटरगेसह मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड. प्राध्यापक उपस्थित आहेत, प्राध्यापिका म्हणून या ठिकाणी त्या झालेल्या आहेत. त्या शैक्षणिक वाटचाल त्यांची आणि शैक्षणिक कार्य हे वाचण्याजोगं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी कशी सांभाळून उद्धार आहे, त्याने अगदी उत्साहाने आनंदाने जे काही रिटायरमेंट झालं कौटुंबिक जबाबदारी सांभाळले ते कुटुंबातून आलेले कुटुंब आहे, त्यांच्या मनोगतातून त्यांच्याशी सहकार्यांमधून काम करण्याची मला संधी भेटलेली आहे. मी एम ए करू शकले, एम ए झाल्यानंतर मी बी एड केलं वगैरे, पण केवळ त्यांच्यामुळे मी या ठिकाणी या उभं राहण्याचा प्रसंग मला मिळालेला आहे आणि म्हणून हा जो माझा सत्कार झालेला आहे तो मी त्यांच्या चरणी अर्पण करते. माझे जुळती हा त्यांचा सत्कार माझा नाही, कारण मी माझी माणसं म्हणून हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर ज्या काही कला गुणांना वाव मिळतो ते त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यांनी ते गुण संपादन केलेले. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण म्हणतो की 64 कलागुण त्याच्यामध्ये विकसित झालेले असतात. परमेश्वराने प्रत्येक माणसामध्ये जी गुण दिलेली आहेत ती फक्त ओळखलेली असतात पण, आणि म्हणून त्या त्या विद्यार्थ्यांना जी काही संधी मिळालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांचं देखील मी अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. काळामध्ये खूप मोठं चांगलं डिमांड आहे आणि युअर फॉर्च्युनेट तुम्ही अशा कॉलेजमध्ये शिकताय की ज्युडिशरीमध्ये ज्या कॉलेजचं नाव टॉप 5 कॉलेजेस मध्ये घेतलं जातं त्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात. म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर जातो आज म्हणजे वी आर फॉर्च्युनेट की महाराष्ट्रामध्ये जवळपास 450 वर जजेस हे आपल्या कॉलेजमधले आहेत, हायकोर्ट जजेस आहेत. आता आम्ही मुंबईला गेलो होतो आदरणीय साहेबांच्या इथे, तर आता महाराष्ट्रामध्ये जी जजेस असोसिएशन आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत सुधीर मुख्य साहेब, की जे चार्टर्ड कमिशनर आहेत पुण्यामध्ये, ते सुद्धा आपल्या कॉलेजचे अभिमान आहे. आणि जेव्हा मी साहेबांकडे गेलो तेव्हा ते साहेबांना सांगत होते की सर मी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, आणि म्हणजे आमच्या अशा खूप असे जजेस आहेत.
तर माझं असं म्हणणं आहे की आपण याच्यापेक्षा आता येणाऱ्या वर्षामध्ये आता सगळं ऑनलाईन मागचे 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, पण येणाऱ्या काळामध्ये आपण थोडस वेगळं काहीतरी एज्युकेशन मध्ये जर तुम्ही जे शिकताय तर यू शुड बी हेल्पफुल टू अदर ऑल्सो, की जे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत लोकांचे, शेतकऱ्यांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, महिलांचे असतील, तर याच्यामध्ये आपल्या कॉलेजने काहीतरी वेगळं करून दाखवून सोसायटीचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गावकर शिंगारकर सर इथे उपस्थित झाले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्याचा आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या खास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे लाडके सर्व विद्यार्थी शिंगारकर मॅडम यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने पूर्ण स्टाफ आणि विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो मॅडम. तसेच आम्हा सर्वांना ज्यांचं नेहमी मार्गदर्शन करणारे युवकांचे प्रेरणा असतात माझे श्री नरेंद्र चव्हाण सर, तेही आपला अमूल्य प्रयत्न वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांचाही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी कार्यक्रम घेतला आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर खाते सर यांचाही मी इथे आभार व्यक्त करतो. तसेच सर्व स्टाफचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, सर्व टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफ यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच खास करून विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण आज या कार्यक्रमाला आले, आमचा आदर सत्कार स्वीकार केला, तसेच हा कार्यक्रमाचे शुभ वाटले त्यामुळे तुमचेही आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम ते संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन